झी 24 तास एक पाऊल पुढे। पुन्हा एकदा मी सुवर्णा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता आपण इथे जमलेलो आहोत ते इको फ्रेंडली गणपती स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी। यात जे विजेते आहेत त्या सगळ्यांची बक्षीस आपण जाहीर करणार आहोत, पण त्यासाठी मी त्या आधी पाहुण्यांना इथे आमंत्रित करणार आहे। आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत अभिनेता अरुण नलावडे। मी यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं। त्याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुसकुटे, मी यांनाही विनंती करेल की त्यांनीही स्टेजवर यावं। त्याशिवाय आणखी खास पाहुणे आपल्याला लाभले आहेत ते म्हणजे पर्यावरण राज्यमंत्री श्री सचिनजी अहिर, मी त्यांनाही विनंती करेल की त्यांनीही स्टेजवर यावं। झी 24 तासचे बिझनेस हेड भूषण कोतमी यांना विनंती करेल की त्यांनी अरुण नलावडे यांचं स्वागत करावं। त्याशिवाय प्रहारचे सचिन साळुंखे यांना मी विनंती करेल की त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुसकुटे यांचं स्वागत करावं। झी 24 तासचे एडिटर डॉक्टर उदय निरगुडकर यांना मी विनंती करेल की त्यांनी नामदार सचिनजी अहिर यांचं स्वागत करावं। सगळ्या पाहुण्यांना एकदा विनंती करेल की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी माननीय सचिनभाऊ अहिर यांनी आम्हाला जो गेल्या 3 वर्षापासून पाठिंबा दिलाय, कारण शासनामध्ये काम करत असताना लाल फितीच्या बाहेर जाऊन लोकांच्या मनापर्यंत पोहोचा असा संदेश आम्हाला त्यांनी दिला, आणि त्यातनं आमच्या लक्षात आलं की जी आरची वाट न बघता लोकांना जे अपेक्षित आहे तिथपर्यंत आपण गेलं पाहिजे। गेल्या 4 वर्षापासून आम्ही जे काम करतोय, 4 वर्षापूर्वी अवस्था अशी होती की स्पर्धा घेतल्यानंतर लोक आम्हाला हसत होती, 100, 50, 200 लोक सहभागी होत होती। आज 10,000 लोक एका वर्तमानपत्रामध्ये सहभागी होत आहेत। राकेश माझ्याबरोबर आहेत। या झी 24 तासच्या या घरगुती गणेशोत्सवामध्ये 700 पेक्षा जास्त लोकांनी केवळ ईमेल 1.5 दिवसामध्ये केले। काही कार्य आणि काम हे आपण जोपर्यंत कृतीतून करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने ते काम आणि कार्य पूर्ण होत नाही, आणि त्याचा एक भाग म्हणूनच आज आपण अशा या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्याचं काम आपण करतोय। तर आपण आता बक्षीस समारंभ सुरू करूयात। 5व्या क्रमांकाचं नाव आहे निलेश हंसाटे। मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुसकुटे यांना विनंती करेल की त्यांनी बक्षीस द्यावं। त्यानंतर 4व्या क्रमांकाचे विजेते आहेत संदेश शिरधनकर। मी अभिनेता अरुण नलावडे यांना विनंती करेल की त्यांनी हे बक्षीस द्यावं। तिसऱ्या क्रमांकाच्या विजेते आहेत सीमा चव्हाण। मी सचिनजींना विनंती करेल की त्यांनी हे बक्षीस द्यावं। दुसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत विनय सावंत। मी सचिनजींना पुन्हा एकदा विनंती करेल की त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस द्यावं। आणि 1व्या क्रमांकाचे विजेते आहेत विनायक परब। मी सचिनजींना आणि अरुणजींना विनंती करेल की त्यांनी हे बक्षीस द्यावं। इको फ्रेंडली हे आम्ही दर कमीत कमी अजून 5 वर्ष झाली, 5 वर्षापासून आम्ही इको फ्रेंडलीकडे कल केला आहे। त्याआधी आम्ही थर्माकोलचा वगैरे वापर करायचो, पण त्याला डिस्पोज करताना खूप प्रॉब्लेम यायचे, म्हणजे कुठे टाकायचा हा खूप मोठा प्रश्न असायचा आम्हाला। तर त्यामुळे तो एक कारण धरून आम्ही ते बंद केलं आणि त्याच्यानंतर इको फ्रेंडलीकडे आम्ही कल सुरू केला। सगळ्या विजेत्यांचं अभिनंदन, आणि मी पाहुण्यांना विनंती करेल की त्यांनी स्थानापन्न व्हावं। तुमच्या सगळ्यांच्या उदंड प्रतिसादामुळे खरं तर ही स्पर्धा यशस्वी होऊ शकलेली आहे। यानंतर थोड्याच वेळात आपण सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण करणार आहोत, तेव्हा मी सगळ्यांना विनंती करेल की सगळ्यांनी इथेच थांबावं। झी 24 तास एक पाऊल पुढे।